सुरेश सीगी अध्यक्षतेय हाउसिंग कोऑपरेटिव सोसाइटी वतियिंद उचित आरोग्य चिकित्से शिबिर बीदर जिले हुमनाबाद पट्टणद वीरशैव कल्याण मंटपदल्लि नडेयितु। ई शिबिरवु दिनांक 23 आगस्ट वरेगे नडेयलिद्दु सार्वजनिकरु इदर सदुपयोग पडेदुकोळ्ळबेकु एंदु सीगी परिवारदिंद विनंतिसलागिदे। नडेयलिरुव उचित शिबिरक्के इंदु श्री 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 शिवाचार्य गंगाधर स्वामिगळ हस्तदिंद उद्घाटनेय मूलक प्रारंभिसलायितु। हेच्चिन तूक बीपी शुगर एसिडिटी सर्विकल बेने तले नोवु मोणकालु नोवु सोंट नोवु कण्णु किवि गंटलु इत्यादि नोवुगळिगे विशेष चिकित्से यावुदेगळिगू मल्लम इल्लदे चिकित्से नीडलागुत्तिदे एंदु तिळिसलागिदे। कार्यक्रमदल्लि मुख्य अतिथिगळागि अध्यक्षरद सुरेश सीगी उपाध्यक्ष पद्धर हागू डॉक्टर सिद्धु पाटील जेडीएस तालूकु अध्यक्ष महेश अगडि मल्लिकार्जुन सीगी पुरसभे सदस्य वीरेश सीगी सेरिदंते अनेकरु उपस्थितरिद्दरु। जेके न्यूज कन्नड हुमनाबाद इदु भ्रष्टर पालिगे सिंहस्वप्न। हुमनाबाद तालूकिन जनतेगे मोट्ट मोदलु एल्लरिगे नमस्कार माडुत्ता हुमनाबाद हौसिंग सोसैटी अध्यक्षनागि नानु ईगागले नम्म उपाध्यक्षर हेळिदरु महामारी कोरोनादिंद नंतर जनर तत्तरिसि होगिद्दारे फिजियोथेरपिदिंद अंदर इवत्तिन नडेदेनप्प अंदर 17 आगस्ट 2001 23 आगस्ट ऐनप अंदर मुंजाने 8 गंटे शिबिर स्टार्ट आगे 12 तन नड़ीतद आम सायंकाल 4 गंटे आंदर 8 तन नड़ीत उचित हुमनाबाद हौसिंग सोसैटी कड़ी यारीगू वो पैसे वेच इतने फिजियोथेरपी जोधपुर डाक्टर परगणित बंदर इत हुमनाबाद सोसैटी वतियिंदेनप अंदर उचित शिबिर नडेसलागोदुप सदुपयोग तकबंत हुमनाबाद महाजनते हुमनाबाद तालूका जनते ना ऐनप कळकळिये मनवि माड्तीनि एल्लरू बंद ऐनंदर इदक्के ऐनंदर सहकार माडबेकंत हेळि ऐनंदर नानु ऐनंदर विनंती माड्तीनि। सर प्रमुखवागि याव याव रीति आदंत चिकित्सेगळन्नु इदरल्लि फिजियोथेरपि अंदरे ऐनप अंद्रे याव औषधि इल्ल याव गुळिगे इल्ल याव ऐनप अंद्रे इंजेक्षन् इल्ल ओन्लि ऐनंद नर्नाडिदिंद ऐनंदर अवर्द ऐनंदर ಇದರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಉಚಿತವಾಗಿ ಏನಂದ್ರ ಬಿಪಿ ಆಗಲಿ ಶುಗರ್ ಆಗಲಿ ಅಸಿಡಿಟಿ ಆಗಲಿ ಮಳಕೆ ಆಗಲಿ ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ಆಗಲಿ ತಟೇಜ್ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ವ್ಯಾನಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಏನಂದ್ರೆ ಫಿಜಿಯೋಥೆರಪಿಯಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಏನಂದ್ರೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರ ಅಕ್ಕೊಪಂಚರ್ ಇದು ಜೋಧ್ಪುರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಪರಿಗಣಿತಾರ ಈ ಜೋಧ್ಪುರ್ ಸಂಸ್ಥಾಲಿಂದ ಏನಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ವೆಚ್ಚ ಬರ್ಸಿ ಏನಂದ್ರೆ ಹುಮನಾಬಾದ್ ಹೌಸಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಕಡೆಯಿಂದ ಏನಂದ್ರೆ ಇದು ಉಚಿತವಾಗಿ ಇರ್ತದೆ ಇದು ಎಲ್ಲರೂ ಬಂದ ಏನಂದ್ರೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ। ಸರ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇದು ಸಹಕಾರ ಸಂಘ ಅಂದ್ರೆ ಸಹಕಾರ ನೀಡುವ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಹೌಸಿಂಗ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ। ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗಿನ ಯುಗದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಅಂತ ಒಂದು ಘನಘೋರವಾದಂತ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿ ರೋಗ ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಡ್ತಾ ಇದೆ। ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಾದರೆ ಯಾವ ಔಷಧ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಸಮಯ ಈಗ ನಮಗೆ ಬಂದಿದೆ। ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಯೋಗದ ಮೇಲೆ ನಾವು ಯೋಗ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಅಂತ ಅನ್ನತಕ್ಕಂತ ಒಂದು ಫಿಜಿಯೋಥೆರಪಿಯನ್ನು ನಾವು ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ಇದರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ದೇಹದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಇಮ್ಯುನಿಟಿ ಪವರ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಈ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿಯನ್ನು ಎದುರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸುತ್ತೇನೆ। ನನ್ನ ಹೆಸರು ಧರ್ಮಪಾಲ್ ಪೋದ್ದಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹೌಸಿಂಗ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಹುಮನಾಬಾದ್।